जिला परिषद ग्रामीण विकास योजना के तहत बुधवार को दोपहर 1 बजे दौलामेटी, फिर दोपहर 3 बजे लावा ग्राम पंचायत कार्यालय में COVID-19 व म्यूकरमाइकोसिस जनजागृति बैठक ली गई। म्यूकरमाइकोसिस की जानकारी का वीडियो बैठक में दिखाया गया। बैठक में जिला परिषद प्रकल्प अधिकारी विनय इलमे इन्होंने मार्गदर्शन किया। इस मौके पर खंड विकास अधिकारी सुभाष दादो, ग्राम विकास अधिकारी विष्णु पुटभरी, दवलामेटी ग्राम पंचायत सरपंच रीता उमरेडकर, उप सरपंच प्रशांत केवटी, ग्राम पंचायत सदस्य लावा सरपंच ज्योत्सना नितनवरे, उप सरपंच महेंद्र चुखांद्रे, ग्राम विकास अधिकारी विकास लांडी, पंचायत समिति पूर्व उप सभापति सुजीत नितनवरे, तलाटी आंगनवाड़ी सेविका, आशा वर्कर, डॉक्टर उपस्थित थे। दवलामेटी में अब तक 449 पॉजिटिव, मृत्यु 25 हुए। उन सभी लोगों की शुगर बीपी जांच करने के आदेश प्रकल्प अधिकारी ने दिए। मार्गदर्शन में इलमे ने कहा कि सुपर स्प्रेडर के तौर पर मार्केट की सब्जी व व्यवसायी लोगों की सप्ताह में एक बार RT-PCR करे, वैक्सीन लगाने लोगों में जन जागृति करे, शहर में बिना मास्क के आने वालों पर 500 रुपए का जुर्माना लगाए, म्यूक्रोमाइक्रोसिस को गंभीरता से लेने की आवश्यकता है। फेटरी में कोविड से एक भी मृत्यु नहीं हुई है, लेकिन म्यूक्रोमाइक्रोसिस से एक मृत्यु होने की जानकारी भी बैठक में जिला परिषद प्रकल्प अधिकारी विनय इलमे ने दी। पंचायत समिति नागपुर अंतर्गत जवळपास 33 ग्राम पंचायत मध्ये आमच्याकडे 66 ग्राम पंचायती आहे। या 66 ग्राम पंचायतीमध्ये दोन टीमा माननीय जिल्हाधिकारी महोदय, माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी साहेब यांच्या मार्गदर्शनामध्ये त्या ठिकाणी दोन टीमा काम करत आहेत। आणि आज जवळपास एक दौलामेटी ग्रामपंचायत, लावा आणि खळगाव या तीन ग्रामपंचायतीमध्ये जनजागृतीच्या कार्यक्रमामध्ये या ठिकाणी आम्ही माननीय प्रकल्प संचालक साहेबांसोबत या ठिकाणी आलेलो आणि जे ग्रामपंचायत स्तरावर जे कर्मचारी आहेत त्यांना मार्गदर्शन करणे आणि गावामध्ये जास्तीत जास्त लोकांमध्ये प्रचार प्रसिद्धी कशी होईल, कोरोना आणि कोरोनानंतर जो होणारा आजार आहे मायकोसिस या संदर्भाने जनजागृतीचा कार्यक्रम या ठिकाणी सुरू आहे। आणि आज लाव्यामध्ये सुद्धा या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये उपस्थित आहे, सर्वांना मार्गदर्शन आम्ही या ठिकाणी केलेलं आहे। यानंतरसुद्धा वारंवार आमचं मार्गदर्शन यांना राहणार आहे। त्यानंतर गावकऱ्यांनी या ठिकाणी यानंतर कोरोनाविषयक एकही म्हणजे पॉझिटिव्ह पेशंट या ठिकाणी सापडणार नाही त्यांनी हे केलेलं आहे। जशी बरोबर आहे, आज आम्ही स्वतः गटविकास अधिकारी, ग्रामपंचायतचे सर्व म्हणजे ग्रामपंचायतचे सर्व बोर्ड मेंबर्स, सरपंच, आमच्या गावातील जे अधिकारी कर्मचारी काम करत आशा अंगणवाडी वर्कर, आमच्या गावातले जे इतर जे सर्व कर्मचारी आहेत, तलाठी आहेत, ग्रामसेवक आहेत, या सर्व लोकांना मी इथं आज याच्यासाठी बोलवलं, कारण की ही जी सर्व लोक आहेत ही सर्व गावाच्या निर्णय प्रक्रियेमध्ये महत्त्वाचे स्थान असणारी आहेत। आणि आपल्या सर्वांना माहिती आहे की गेल्या 1 ते 1.5 वर्षापासून COVID-19 या रोगापासून जगामध्ये हाहाकार माजवला। BCN न्यूज के लिए वाडी से सौरभ पाटील की रिपोर्ट।